नमस्कार, मी सतीश असराम मराठ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पुस्तक परिचयमध्ये मी अल्बर्ट इलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी, भाग 9, पान क्रमांक 188, डिस्ट्रिक्टिव्ह क्रिएशनचं ऑफिस वेगळंच भासत होतं. टेबल खुर्च्या वेग वगैरे बाजूला करून मध्यभागी मोकळी जागा केली होती. उजव्या बाजूला ठेवलेल्या गुलाबाच्या लाल पिवळ्या टवटवीत फुलांचा भलामोठा गुच्छ लक्ष वेधून घेत होता. त्या फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला होता. एका मोठ्या टोपल्या टेबलावर खाद्यपदार्थाची आकर्षक मांडणी केली होती. दुकानाच्या दर्शनी भागाचं शटर नेहमीपेक्षा लवकर बंद केलं होतं. ही सर्व तयारी निरोप समारंभासाठी होती. डिस्ट्रिक्टिव क्रिएशन्समधला हा माझा शेवटचा दिवस होता. इथल्या नोकरीचा मी राजीनामा दिला होता. न्यूजर्सीच्या गेस्टॉन हॉस्पिटलमध्ये मी लवकरच रुजू होणार होतो. डॉक्टरची पदवी मिळाल्यानंतर मानसशास्त्रज्ञाच्या पदासाठी अनेक संस्थांमध्ये मी अर्ज केले होते. त्यातूनच या हॉस्पिटलमध्ये चिकित्सक मानसशास्त्रज्ञ या पदासाठी माझी निवड झाली होती. डिस्ट्रिक्टिव क्रिएशन्समधलं काम मनाजोगं नसलं तरीही गेली 10 वर्षे या कंपनीशी जुळलेले ऋणानुबंध संपवताना नाही म्हटलं तरी जड वाटत होतं. या 10 वर्षात पार्ट टाईम नोकरीपासून सुरुवात करून पर्सोनेल मॅनेजर या पदापर्यंत मी मजल मारली होती. निरोप समारंभाला सुरुवात झाली. अनेक सहकारी बोलले. कुणाच्याच अध्यात मध्यात न पडता शांतपणे काम करण्याच्या माझ्या सवयीची सर्वांनी स्तुती केली. सर्वात शेवटी जॉर्ज रॉडिक्स बोलायला उभे राहिले. ते कधी फारसे बोलायचे नाहीत, पण बोलताना त्यांनी माझ्या कामाची फार वाखाणणी केली. गेली 10 वर्षे कंपनीशी एकनिष्ठ राहून कंपनीला सहकार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन माझा गौरव केला. पुढच्या वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मीही सर्वांचे आभार मानले. समारंभानंतर जेवण होतं ते आटोपून घरी आलो. घरी परत आलो तरी जॉर्ज रॉडिक्सांनी माझ्याबद्दल काढलेले उद्गार कानात सतत घुमत होते. हा कोण जाणे मनाची उलघाल होत होती. गेल्या 10 वर्षाच्या नोकरीतले अनेक प्रसंग फेर धरून डोळ्यांसमोर नाचत होते. कंपनीतल्या एका सहकाऱ्यांपेक्षा मी निश्चितच उजवा होतो. काम चोखपणे बजावतही होतो. रॉडिक्सनी अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर विश्वासाने सोपवल्या होत्या. कामाच्या वेळेतही सवलत दिली होती. सुरुवातीला कराव्या लागणाऱ्या साफसफाईच्या कामापासून मुक्तता झाली होती. तुटपुंजा पगारात हळूहळू भरघोस पगारवाढही केली होती. पण 10 वर्षातल्या नोकरीतल्या कारकिर्दीचा जसजसा आढावा मी घ्यायला लागलो तसतसं मला प्रामाणिकपणे कबूल करणं भागच पडलं की इथलं काम करताना मी काही धुतल्या तांदळासारखा राहिलो नव्हतो. कित्येक वेळा कंपनीतलं काम भराभर आवरून तो वेळ स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी मी वापरला होता. PhD प्रबंधाचं बरंचसं काम रॉडिक्सचा अपरोक्ष तिथलाच टाईपरायटर वापरून पार पाडलं होतं. कंपनीतले इतर सहकारी कित्येक वेळा कंपनीसाठी मागवलेल्या साधन सामग्रीच्या बिलातली किंमत वाढून मी स्वतःच्या खिशात टाकताना मी पाहत होतो. ओव्हरटाईम न करताही तो केलाय असं दाखवून ओव्हरटाईमचे पैसे वसूल करतानाही पाहत होतो. या सगळ्यांच्या संगनमताने बिलांची अफरातफर करणं, न केलेल्या ओव्हरटाईमचे पैसे लावणं, जास्त किमतीची वाउचर्स तयार करणं अशा कारभारांमध्ये मीही हळूहळू सामील झालो होतो. कंपनीच्या काही ग्राहकांशी परस्पर संपर्क साधून कंपनीऐवजी मलाच कमिशन मिळण्याची व्यवस्थाही मी केली होती. मी नोकरी करत होतो ही गोष्ट टीचर्स कॉलेजमध्ये EMA प्रवेश घेताना मी लपवून ठेवली होती. हा अभ्यासक्रम केवळ पूर्ण वेळाच्या विद्यार्थ्यांसाठीच होता. नोकरी करतोय ते कळलं असतं तर पूर्ण वेळाच्या 32 अभ्यासक्रम असलेल्या शिक्षण क्रमाला मला प्रवेश नाकारला गेला असता. थोडक्यात स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीचा सोयीस्कर वापर मी करून घेतला होता. माझ्या मनाची उलघाल का होत होती हे ते लक्षात यायला लागलं. कंपनीशी मी एकनिष्ठ नव्हतो हे कबूल करणं मला भागच होतं. रॉडिक्सने केलेला एकनिष्ठेचा गौरव ऐकून मला मी पात्र नाही हा विचार मनात येऊन घालमेल होत होती. अनेक जण ज्या अर्थी सर्रासपणे अफरातफर करतात किंवा अप्रामाणिकपणे पैसे लाटतात त्या अर्थी असं करणं योग्य आहे असं बिंधक्कतपणे मानून मी पण वाहत्या प्रवाहात हात धुवून घेतले होते. बहुसंख्य लोक एखादी गोष्ट करत असतील तर याचा अर्थ ती गोष्ट करणं योग्य आहे असं मी धरून चाललो होतं. पण या गृहितकाला सत्यासत्तेचा अंश किती आहे हे मात्र पडताळून पाहिलं नव्हतं. बहुसंख्य लोकांनी एखादी गोष्ट करणं हा योग्यतेचा निकष ठरू शकत नव्हता. हा निकष ग्राह्य धरायचं ठरवलं तर मग 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्त्रियांना दुय्यम लेखण्याचा अनेक प्रथा बहुसंख्य लोक पाळत होते. पण म्हणून त्या योग्य होत्या असं आपण म्हणू शकतो का? अर्थातच नाही. फार तर मी असं म्हणू शकेन की त्या प्रथा स्त्री पुरुषांना सोयीच्या होत्या पण म्हणून त्या योग्य नव्हत्या. एखादी कृती केवळ स्वतःलाच उपयुक्त असणं हा कृतीच्या योग्यतेचा निकष निश्चितच नाही.
याचाच अर्थ एखादी कृती केवळ स्वहित साधत असेल तर ती योग्य असतेच असं नव्हे, तर स्वहिताबरोबर परहित पाहणारी कृती निश्चितपणे योग्य असते असं म्हणता येईल. सर्व धर्म ही पुरातन काळापासून हेच सांगतात की इतरांनी तुमच्याशी ज्याप्रमाणे वागलेले तुम्हाला रुचणार नाही तशा प्रकारे तुम्हीही त्यांच्याशी वागू नका. म्हणजेच अन्य व्यक्ती अथवा समूहाच्या जागी स्वतःला कल्पून आणि त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करून तो कृती योग्य वाटली तरच ती योग्य असते. कंपनीतले बहुसंख्य कर्मचारी स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीतल्या सुविधांचा गैरवापर करतात. म्हणून त्यांच्या सुरात सूर मिळण्या अगोदर जॉर्ज रॉडिकच्या जागी जर मीच असतो आणि इतरांची असं वर्तन केलं असतं तर मला चाललं असतं का, असा प्रश्न मी स्वतःला विचारायला पाहिजे होता. तो विचारला असतं तर माझं वर्तन हे निश्चितच आरोग्य अयोग्य होतं हे म्हणण्यात कुठलंच संदेह राहिला नसता. हातून घडलेल्या कृत्याचा मला राहून राहून खेद वाटायला लागला. आजूबाजूचे सर्वजण स्वतःच्या पदाचा आणि अधिकाराचा वापर करून शक्य होईल तेवढा फायदा उठवताना मी पाहत होतो. किंबहुना असा फायदा करून न घेणं हे मागासलेपणाचं लक्षण समजलं जात होतं, पण तो करून घेताना इतरांच्या होणाऱ्या शोषणाचा सोयीस्कर विसर पडला जात होता. जिथे ज्ञानदानासारखं उदात्त कार्य केलं जातं ते शैक्षणिक क्षेत्रही आयाला अपवाद नव्हतं. विद्वान प्राध्यापकही स्वतःच्या फायद्यासाठी विद्यार्थ्याचे शोषण करताना मी पाहिले होते. ते विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या नावाखाली संशोधन करायला लावायचे, काहीतरी जुजबी मार्गदर्शन करायचे. विद्यार्थ्यांनीच गोळा केलेल्या माहिती आणि निष्कर्षात हातूरमातूर फेरबदल करून त्यावर शोधनिबंध लिहायचे. त्या शोधनिबंधावर स्वतःचं नाव अग्रस्थानी लिहून विद्यार्थ्यांची नावं त्यातून लिहून त्यानंतर लिहून तो शोधनिबंध प्रकाशित करायचे. हे इतक्या सर्रासपणे चालायची की जणू काही शोधनिबंध लिहिण्याची हीच प्रचलित पद्धत असते असं विद्यार्थ्यांना वाटावं. हे तथाकथित विद्वान प्राध्यापक स्वतःच्या विद्वत्तेचा आणि पदाचा असा काही दरारा निर्माण करायचे की त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची विद्यार्थ्यांची हिंमत नसायची. संशोधनाचं प्रमुख श्रेय अग्रस्थानी नाव असणाऱ्या संशोधकाच्या नावावर जमा होतं हे माहीत असूनही विद्यार्थ्यांना मग गिळून गप्प बसायला लागायचं. निदान ते संशोधन कुठेतरी प्रकाशित झालं म्हणून आनंद मानून घ्यायला लागायचा. एकदा का तो शोधनिबंध प्रकाशित झाला की संशोधन स्वतःच्या नावावर रुजू करून घ्यायचं आणि स्वतःच्या शोधनिबंधाचा आकडा फुगवत न्यायचा हे अनेक प्राध्यापकाचं एकमेव उद्दिष्ट असायचं. त्यातल्या कित्येक शोधनिबंधात नक्की काय लिहिलंय किंवा त्यांची नेमकी काय नावं काय आहेत हे आठवणंही त्यांच्यासाठी मुश्किलीचं काम होतं. शैक्षणिक उपक्रम करण्यासाठी सरकारकडून प्रत्येक विद्यापीठाला निधी उपलब्ध व्हायचा. या निधीचा वापर करण्यासाठी अनेक चर्चासत्र व्याख्यानं कार्यशाळा आयोजन प्राध्यापकांना करायला लागायचं. इकडची तिकडची माहिती गोळा करून लिहिलेले काम चालवून शोधनिबंध अशा चर्चासत्रात वाचले जायचे. ते शोधनिबंध वाचण्याचं एकमेव उद्दिष्ट म्हणजे ते प्रकाशित करून स्वतःच्या नावावर अजून एक संशोधन दाखल करून घेणं हेच असायचं. प्राध्यापकांच्या नावावर जेवढे जास्त शोधनिबंध तेवढा त्यांच्या विद्वत्तेचा फुगा जास्त मोठा असायचा आणि तेवढ्या जास्त पदोन्नतीच्या संधी त्यांना उपलब्ध व्हायच्या. पब्लिश और पेरिश हे अनेक प्राध्यापकांचं ब्रोधवाक्य होतं. या सर्व तथाकथित संशोधनाचा हेतू निव्वळ वैयक्तिक प्रगती साधणं होतं हाच होता. पण ही प्रगती करताना आपण विद्यार्थ्यांना वेटीला धरत आहोत किंवा त्यांचं शोषण करत आहोत हे त्यांच्या गावी नसायचं. एवढं करूनही त्यांनी केलेल्या संशोधनाचा प्रत्यक्ष समाजाला कितवत उपयोग होतो, त्यांचा दर्जा काय आहे किंवा संशोधन प्रकाशित झाल्यावर त्यांचा त्या विषयातलं पुढील संशोधनासाठी खरोखर वापर होतो का, किंवा ते संशोधन वाचनालय धूळ खात तर पडत नाही ना, हे मला पडलेले यक्ष प्रश्न होते. अर्थात माझ्या मार्गदर्शकांसारखे काही प्राध्यापक या सर्व प्रकारांपासून दूर राहून विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटत होते. ही त्यातली त्यात सुदैवाची गोष्ट होती, पण अशा प्राध्यापकांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी दुर्मिळ होती. त्यामुळे खऱ्या तळमळीने केलेले संशोधन वाचायला मिळणं हा दुर्लभ योग होता. प्राध्यापकाप्रमाणे संशोधन करणारे विद्यार्थी काही साधुसंत नव्हते. संशोधन पूर्ण झालं की संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर करून संशोधनातल्या निष्कर्षाची सत्य असत्यता पडताळून पाहिली जायची. या संख्याशास्त्रीय पद्धतीची मेख अशी होती की एखाद्या विशिष्ट संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर करून मिळणारे निष्कर्ष हे दुसऱ्या संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर केला की किंवा संशोधनातील माहिती कमी जास्त केली तर पूर्णतः भिन्न येऊ शकायचे. त्यामुळे जर एका तंत्राचा वापर करून मनासारखे निष्कर्ष मिळत नसतील तर संशोधनातील उणीवा शोधत बसण्यापेक्षा अन्य तंत्राचा वापर करून हवे तसे निष्कर्ष मिळवण्यात विद्यार्थी वाकबगार होते. इतकंच नाही तर संख्याशास्त्रीय तडजोड असणं गोंडस नावही या प्रकाराला दिलं जायचं. या विषयावरती संशोधन आहे त्या विषयातल्या उपलब्ध ज्ञानात काही मौलिक भर घालावी या संशोधनाच्या मूळ हेतूला कधीच पानं पुसली जायची. संख्याशास्त्रीय कसरत करून जुळवून आणलेल्या निष्कर्षाशी पोकळ संशोधन करणं हा विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधला एक प्रचलित प्रकार होता. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाच्या नावाखाली चालणारा हा प्रकार इतका उभं काढणारा होता की शैक्षणिक क्षेत्राबाबत मला तीव्र अनास्था निर्माण झाली होती.
विषयाच्या अभ्यासापर्यंत जाऊन मूलभूत संशोधन करण्यात मला रस होता. आपल्या नावापुढच्या शोधनिबंधाची गलिगट्ठ संख्या मोजत बसण्यापेक्षा आपलं संशोधन लोकोपयोगी असावं अशी माझी धारणा होती. त्यामुळे विद्यार्थी सरसकटपणे अवलंब करत असलेल्या संख्याशास्त्रीय तडजोडी किंवा व्रता संशोधनामागे मिळू कधीच लागलो नव्हतो. PhD च्या संशोधनाकरता संख्याशास्त्रीय तडजोड मी केली नसली तरी ही एक वेगळ्या प्रकारची तडजोड मला करावी लागली होती. PhD च्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून काही मानसिक समस्याग्रस्त व्यक्तींवर नेमून दिलेल्या मार्गदर्शकांच्या सूचनांनुसार मानसोपचार करणं अनिवार्य होतं. माझं मार्गदर्शन डॉक्टर गॉडविन वॉटसन हे रॉजर्स यांच्या व्यक्तिप्रधान उपचार पद्धतीचे चाहते होते. त्यामुळे मानसोपचारासाठी याच उपचार पद्धतीचा अवलंब मी करावा असा आग्रह त्यांनी धरला होता. रॉजर्स यांची उपचार पद्धती मला मनापासून पटत नव्हती, तरी त्यांच्या आग्रहाखातर या उपचार पद्धतीचा वापर करायला मी सुरुवात केली. पण माझे क्लायंट सुधारण्याची काही चिन्ह दिसेनात, तेव्हा मात्र माझा धीर सुटत चालला. मग मी ती उपचार पद्धती सरळ गुंडाळून ठेवली. मला योग्य वाटतील ते मानसोपचार करत गेलो. अर्थातच हे सर्व मी डॉक्टर वॉटसन यांच्या नकळत केलं, नाहीतर क्लायंटवर यशस्वीरित्या मानसोपचार केल्याचं प्रशस्तीपत्र त्यांनी निश्चितच दिलं नसतं. क्लायंटमध्ये दिसून आलेली सुधारणा ही व्यक्तिप्रधान उपचाराचं अवलंब केल्यामुळे दिसून आली. अशा भ्रमात ते होते. मानसोपचार यशस्वी करून दाखवल्याबद्दल त्यांनी माझी फाटही थोपटवली. माझ्या कामाची स्तुती करणारं प्रशस्तीपत्र त्यांनी ताबडतोब दिलं. मानसोपचाराबाबत डॉक्टर वॉटसन यांची दिशाभूल करण्याची चूक माझ्या हातून घडली होती. PhD ची पदवी लवकरात लवकर हस्तगत करणं हे माझं त्यावेळेचं ध्येय होतं. ते ध्येय गाठण्याकरता डॉक्टर वॉटसन यांना खऱ्या प्रकाराबाबत न सांगणं हे फायद्याचं असल्यामुळे मी त्यांना अंधारात ठेवलं होतं. डॉक्टर वॉटसन यांनी दाखवलेल्या विश्वासाचा असा गैरफायदा घेतल्याबद्दल मला पश्चाताप वाटायला लागला. जॉर्ज रॉडिक्स असोत वा डॉक्टर वॉटसन असोत, माझ्या हातून घडलेले हे कृत्य निसंशयपणे चूक होती असं माझं मन ग्वाही देऊ लागलं. पैशाची गरज होती, PhD ची पदवी मिळवायची होती, किंवा सर्वच तसं करतात म्हणून मी केलंस असं म्हणणं म्हणजे लटकं आत्मसमर्थन आहे याची जाणीव मला झाली. असं कुठलंही आत्मसमर्थन न चुक देता चुकांचा स्वीकार करायची मी ठरवलं. पण त्याचबरोबर मी एक प्रसादशील मानव आहे याचाही विसर मी पडू दिला नव्हता. त्यामुळे माझ्या हातून चुका होणं साहजिकच आहे हेही मला माहीत होतं. त्यामुळे या चुकांबाबत स्वतःला अपराधी वाटू न देता स्वतःच्या प्रमादशीलतेचे स्वीकार करून त्या चुकांमधून शिकण्याचा निश्चय मी केला. दोन ठोस निश्चयांची नोंद मनात केल्यानंतर मला शांतता मिळाली. त्यातला पहिला निश्चय होता, संबंधित व्यक्तीकडे जाऊन चुकांची कबुली देणं मला खरोखरच पश्चाताप आणि खेद वाटत होता. त्यामुळे त्या कबुलीतून घडणारे परिणाम स्वीकारण्यासाठी मी मानसिक तयारी केली. हा निश्चय म्हणजे या तयारीची स्वतो परीक्षाच होती. माझ्या हातून पूर्वी घडलेल्या चुका भविष्यात शक्यतो परत होऊ न देण्याचा दुसरा निश्चयही मी केला. या निश्चयाला जागून मानसिक तयारीच्या स्वतो परीक्षेतून पार पाडायचे मी ठरवलं. नवीन नोकरीत रुजू होण्यापूर्वी जॉर्ज रॉडिक्स आणि डॉक्टर वॉटसन यांची मी भेट घेतली. माझ्या हातून घडलेल्या चुकांची प्रांजळ कबुली त्यांना दिली. जॉर्ज रॉडिक्स म्हणाले, ठीक आहे एवी ते ओ, तू कंपनी सोडलीच आहेस, पण आता नवीन ठिकाणी मात्र परत अशा चुका करू नकोस. पण तरीही मला भेटून प्रामाणिकपणे हे सांगितलंस त्याबाबत मात्र मी तुझा अभिनंदन करतो. असा प्रामाणिकपणाही दुर्मिळच असतो. डॉक्टर वॉटसन यांना मात्र मी केलेल्या मनोसोपचाराबाबतच्या कळल्यानंतर धक्काच बसला. तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती. माझं तुझ्याबद्दलचं मत फार वेगळं होतं. तू सांगत आहेस ते ऐकून मला फारच वाईट वाटलं. असे उद्गार काढून मला निरोप दिला. पण जाता जाता व्यक्तिप्रधान मानसोपचार पद्धतीतील उणीवा आता अधिक काळजीपूर्वक अभ्यासायला पाहिजेत असंही मत व्यक्त केलं. निश्चयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे केल्यामुळे झाला प्रकार पडद्याआड झाला. पहिल्या निश्चयाचं पालन केल्यामुळे दुसराही निश्चय तसाच चिकाटीने पार पाडायचं मी ठरवलं. नवीन नोकरीत रुजू होताना कुठल्याही आत्मघातकी भावनांचं ओझं मला ठेवायचं नव्हतं. या नोकरीमुळे खऱ्या अर्थाने व्यावसायिक मनशास्त्रज्ञ म्हणून स्थिरावण्याची संधी मला होती. 1948 नवीन वर्ष नवीन क्षितिज आणि नवीन आव्हानं घेऊन खुणावत मॉरिसटाऊनमधल्या ग्रेस्टोन पोर्ट स्टेट या प्रसिद्ध हॉस्पिटलला गोलघुमट लांबूनही लक्ष वेधून घ्यायचं. इथले रहिवासी त्याला वेड्याचं हॉस्पिटल म्हणून संबोधायचे. मॉरिसटाऊन शहर न्यूजर्सीच्या मॉरिन काउंटीमध्ये होतं. त्या न्यूजर्सीच्या उत्तरेच्या बाजूला असलेलं हे शहर फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्कच्या मध्यावर होतं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला बरीच कसरत करायला लागायची. ब्रॉक्सवरून सबवेने मिड मॅनहॅटला असलेल्या पेन स्टेशनला मी जायचो. पेन स्टेशनचे हे रेल्वेचं मध्यवर्ती केंद्र होतं. वेगवेगळ्या भागातल्या ट्रान्झिट रेलला ते जोडलेलं होतं. न्यूयॉर्कमधल्या 6 सबवे लाईन्स तिथे एकत्र यायच्या. न्यूयॉर्कमध्ये सबवेने कुठेही फिरता यायचं, पण न्यूजर्सीत जाण्यासाठी न्यूजर्सी ट्रान्झिट रेलचा वापर करायला लागायचा. या रेलने मॅनहॅटनच्या पश्चिमेशला माल
5 मैलावर असलेल्या न्यूजर्सीतल्या नेवर्क स्टेशनवर मी उतरायचो. नेवर्कवरून मेट्रो पकडून मॉरिसटाऊन स्टेशनला यायचो. या स्टेशनपासून चालत जाण्याचं अंतरावर हॉस्पिटल होतं. हे हॉस्पिटल म्हणजे लांबच्या लांब पसरलेले 3 मजली भक्कम दगडी इमारत होती. मॉरिसटाऊन पार्सिपॅनियुनेट नेवर्क या न्यूजर्सीच्या उत्तरेकडे परागण्यातली लोकसंख्या झपाट्याने वाढत होती, पण मानसिक आरोग्याचा सुविधा पुरवणारं हॉस्पिटल या भागात उपलब्ध नव्हतं. असं हॉस्पिटल फक्त ट्रेनॉर्ट या न्यूजर्सीच्या राजधानीतच होतं. म्हणूनच शासनाने सुमारे 1,46,000 डॉलर्स खर्च करून मॉरिसटाऊनमध्ये हे नवीन हॉस्पिटल बांधलं होतं. रुग्णांना तातडीने हलवण्याची गरज भासल्यास हॉस्पिटलमधून मॉरिसटाऊन स्टेशनला जोडणाऱ्या एका भुयारी मार्गाची सोयही तेथे केली होती. हॉस्पिटलचे आवार प्रचंड मोठं होतं. जवळजवळ 2,500 रुग्णांच्या निवासाची सोय असणारं वसतिगृह आवारात होतं. इथे येणाऱ्या रुग्णांमध्ये सैनिकांचा भरणा जास्त होता. त्यातले बरेचसे सैनिक दुसरं महायुद्ध संपल्यामुळे घरी परतले होते. पोस्ट ऑटोमेट्रिक स्ट्रेस डिसऑर्डरची शिकार झालेले होते. मनोविक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या इन्सुलिन शॉक थेरपी आणि इलेक्ट्रो कव्हलिस्विस थेरपीसारख्या अद्ययावत सुविधांनी ते सुसज्ज असल्याने रुग्णाची प्रचंड वर्दळ इथे असायची. केवळ मॉरिस काउंटीतूनच नव्हे तर सरोक्स पॅसिक युनिक वॉरन अशा आजूबाजूच्या काउंटींमधून अनेकजण उपचारासाठी येथे यायचे. शासकीय असल्याने आठवड्याला केवळ $2 अशी सर्वसामान्यांना परवडणारी फी इथे आकारली जायची. वृद्धांसाठी आणि सैनिकांसाठी येथे मोफत उपचारांची सोय होती. दुसऱ्या महायुद्धानंतर शासनाने मानसिक आरोग्याच्या धोरणात आमूलाग्र बदल केले होते. पूर्वी उपचारांसाठी केवळ गंभीर मानसिक समस्यांकडे जास्त लक्ष पुरवलं जात होतं. आता नवीन धोरणानुसार सौम्य मानसिक समस्यांचीही तितकीच दखल घेतली जात होती. मानसिक समस्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याची शासनात तातडीची पावलं उचलत होतं. या समस्यांवर उपचार करण्याबरोबरच ते होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक पावलं प्रत्येक राज्याने उचलली पाहिजेत. यावर या धोरणाचा भर होता. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संमत झालेल्या मेंटल हेल्थ ॲक्टमध्ये कम्युनिटी केअरला अग्रक्रम दिला होता. अशी कम्युनिटी क्लिनिक्स काढण्यासाठी प्रत्येक राज्याला शासनाने निधी देऊ केला होता. या हॉस्पिटलमधलं नॉर्दर्न न्यू जर्सी मेंटल हायजीन क्लिनिक हे ह्या उद्देशाने सुरू झालं होतं. या क्लिनिकमध्ये वरिष्ठ चिकित्सक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी काम करत होतो. हॉस्पिटलमधल्या मुख्य इमारतीच्या वरच्या 3 मजल्यावर वेगवेगळे वॉर्ड होते. प्रवेश केल्या केल्या तळमजल्यावर स्वागत कक्ष होता. या कक्षाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वेगवेगळे विभाग होते. उजव्या बाजूला शारीरिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे विभाग होते. डाव्या बाजूला अनेक तपासणी कक्ष होते. या दोन्ही बाजूंच्या मध्यभागी मेंटल हायजीन क्लिनिक होतं. माझ्या विभागात माझ्या व्यतिरिक्त अजून 2 मानसशास्त्रज्ञ होते. ते MA झाले होते. तेथे येणाऱ्या रुग्णांना वेगवेगळ्या चाचण्या व प्रश्नावल्या देणे आणि त्यांच्या मानसिक विकृतीचं निदान करणं ही त्यांची मुख्य कामं होती. माझं काम रुग्णांना मानसोपचार देण्याचं असायचं. क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णाला प्रथम शारीरिक आणि वैद्यकीय तज्ज्ञ तपासायचे. त्यांच्या विविध तपासण्या व्हायच्या. मानसिक समस्या असल्यास त्याला मानसिक कसोट्या दिल्या जायच्या. या सर्व चाळण्यांमधून बाहेर पडलेला रुग्ण सरतेशेवटी माझ्याकडे उपचारासाठी यायचा. डिप्रेशन सिक्झोक्रेनियातून ते दैनंदिन जीवनातल्या अनेक छोट्या मोठ्या समस्यांनी ग्रस्त झालेले इतर रुग्णही इथे उपचारासाठी यायचे. मानसशास्त्रज्ञ म्हणून माझ्या खाजगी व्यवसाय चालू असला तरी तिथे हाताळत असलेल्या मानसिक समस्यांच्या तुलनेने हर तऱ्हेतऱ्हेचे समस्या मला इथे हाताळायला मिळायच्या. त्यांच्यावर मानसोपचार करताना माझ्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा चांगल्याच रुंदा होत होत्या. प्रत्येक मनोरुग्णासाठी इथे स्वतंत्र फाईल ठेवली होती. या फाईलमध्ये रुग्णांच्या मानसिक लक्षणाबद्दलची आणि उपचारांची विस्तृत नोंद ठेवली जात होती. कामाला सुरुवात केल्याबरोबर तिथल्या कपाटात धूळ खात असलेल्या अनेक रुग्णांच्या फाईल्स काढून त्या वाचायला मी सुरुवात केली. त्यातल्या नोंदी लक्षणं माहिती यांची विस्तृत टिपणंही काढायला लागलो. केवळ नोंद ठेवण्यासाठी मी काढत नव्हतो तर त्यातल्या माहितीचा उपयोग नवीन मनोरुग्णांच्या उपचारासाठी मी कसा करू शकेन याबाबतचे विचार माझ्या डोक्यात अहोरात्र घोळत असायचे. मनोरुग्णांच्या उपचारांवरचे माझे विचार पद्धती माहिती अनुभव हे सुसंघटितपणे आणि पद्धतशीरपणे लिहून काढायला मी सुरुवात केली. सुमारे 2 वर्षाच्या कालावधीत मी लिहिलेले 12 शोधनिबंध निर्णया व्यावसायिक जनरल्समध्ये प्रकाशित झाले. या व्यतिरिक्त मानसोपचारांवर आधारित असे 34 लेख आणि ग्रंथ परीक्षणंही निरनिराळ्या ठिकाणी प्रकाशित झाली. हे हॉस्पिटल न्यूजर्सी स्टेट डिपार्टमेंट ऑफ इन्स्टिट्यूट अँड एजन्सीच्या अखत्यारीत यायचं. त्यामुळे या डिपार्टमेंटमधून दरवर्षी हॉस्पिटलची पाहणी व्हायची. दरवर्षीच्या शिरस्थाप्रमाणे यावर्षी डिपार्टमेंटचे कमिशनर नेल्सन स्टुअर्ट यांनी
वार्षिक तपासणीसाठी हॉस्पिटलला भेट दिली. या विभागाचं काम, सर्व विभागाचं कामकाज आणि त्यांनी डोळ्या खालून घातलं. प्रत्येक विभागाचा अहवाल त्यांनी मागवून घेतला होता. त्यानंतर विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांनी मीटिंग घेतली. हॉस्पिटलमध्ये आढळून आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींची त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. अजून काय काय सुधारणा करता येईल याबाबतची सूचना केल्या. सर्वात शेवटी त्यांनी माझ्या नावाचा विशेष उल्लेख केला. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी गेल्या 2 वर्षात जी अतुलनीय कामगिरी करून दाखवली त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आतापर्यंत अनेक शासकीय संस्थांची मी पाहणी केली, पण प्रकाशित करण्याच्या दर्जाचं संशोधन करणारे मला आढळलेले ते एकमेव मानसशास्त्रज्ञ आहेत. तत्पूर्वीच्या किंवा आजच्या एकाही मानसशास्त्रज्ञांचं संशोधन कुठल्याही जर्नलमध्ये यापूर्वी प्रकाशित झालं नाही. या पार्श्वभूमीवर डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं काम खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. नेल्सन स्टुअर्टने सर्वांसमोर माझ्या कामगिरीची प्रशंसा केली. निघण्यापूर्वी त्यांनी मला बोलावून घेतलं, त्यांच्या डिपार्टमेंटची थोडक्यात माहिती सांगितली. या डिपार्टमेंटकडे मुख्यतः 2 विभागाची जबाबदारी होती. एक म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ह्युमन सर्व्हिस, यामध्ये मनोरुग्णालय, अनाथाश्रय, लहान मुलांच्या हॉस्पिटलचा समावेश होता. दुसरा विभाग होता डिपार्टमेंट ऑफ करेक्शन्स, यामध्ये तुरुंग आणि सुधारगृहांचा समावेश होता. न्यू जर्सीतल्या रॅवे शहरानजीक असलेल्या ॲनेव्हलमध्ये मोठा तुरुंग आहे. या तुरुंगात मुख्यतः लैंगिक गुन्हेगारी केलेल्या कैद्यांना ठेवण्यात येतं. आमच्या डिपार्टमेंटने तिथे स्टेट डायग्नॉस्टिक सेंटर नुकतंच सुरू केलं आहे. तिथल्या कैद्यांना मानसोपचार देण्यासाठी आम्हाला एक उत्तम मानसशास्त्रज्ञाची गरज आहे. तुम्हाला तिथे काम करण्याचा रस आहे का? तुम्हाला रस असेल तर तुमची नियुक्ती मी ताबडतोब तिथे करून टाकेन. इथल्यापेक्षा पगार, सुविधा, इतर भत्तेही तिथे जास्त आहेत. फक्त गुन्हेगारांबरोबर काम करण्याची मानसिक तयारी ठेवायला हवी, नेल्सन स्टुअर्टनी मला विचारलं. क्षणही न दवडता मी होकार दिला. हे नवीन काम मला आतापेक्षाही जास्त आव्हानात्मक वाटत होतं. मानसोपचारातला अनुभव विस्तारण्याची संधी माझ्याकडे चालत आली होती. 15 दिवसातच ॲनेव्हलच्या स्टेट डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये प्रमुख मानसशास्त्रज्ञ म्हणून डिपार्टमेंट ऑफ युनिव्हर्सिटी अँड एजन्सीने माझी नियुक्ती केल्याचं पत्र हातात पडलं. मला आभाळ ठिंगणंच वाटायला लागलं. या सेंटरमध्ये मी लगेचच रुजू झालो. मेडलेक्स काउंटिंगमध्ये असलेलं हे सेंटर वुडब्रिज टाउनशिपमध्ये होतं. माझ्या प्रवासात फारसा बदल झाला नव्हता. फक्त मॉरिस टाउनला उतरण्याऐवजी मला रॅवे स्टेशनला उतरावं लागत होतं. 3 मोठ्या इमारती असलेल्या रॅवेच्या या तुरुंगात जवळजवळ 1000 कैदी राहत होते. या तुरुंगात ग्रेडिंग सिस्टीम होती. या सिस्टीमप्रमाणे गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार कैद्यांना वेगवेगळी वागणूक मिळायची. या सेंटरचे प्रमुख असलेले डॉक्टर राल्फ ब्रॅकलेन यांच्याशी माझी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. गुन्हेगारांचे पूर्वीचे रेकॉर्ड्स, त्यांच्या नोंदी, त्यांच्यावर केले जाणारे उपचार याची अनेक प्रकारची माहिती त्यांनी मला उपलब्ध करून दिली. मोकळ्या वेळात मी गुन्हेगारांच्या वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये हिंडायला लागलो. त्यांच्या वागणुकीचं जवळून निरीक्षण करायला लागलो. त्यांच्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करायला लागलो. वर्षभरातच त्यांच्याबद्दलची बरीच माहिती मी करून घेतली. लैंगिक गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना इथे ठेवले जात असल्यामुळे तुरुंगातल्या इतर अधिकाऱ्यांच्या त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक होता. समाजाने जर त्यांनाच वाईट टाकलं होतं, त्यांना परत समाजात सामावून घेण्याची शक्यता जवळजवळ नसायची. त्याच्या मानसिक समस्या तीव्र असायच्या. न्यूनगंड आणि अपराधी भावनेने ते गुन्हेगार पछाडलेले असायचे. त्यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण बरंचसं जास्त होतं. मानसोपचाराचं काम करता करता मी त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागलो. एखाद्या माणसाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला तर त्याच्या कृत्याचं मूल्यांकन करून त्या कृत्याबद्दल शासन देणं योग्य होतं. पण त्यावर त्या संपूर्ण माणसावरच गुन्हेगार असा शिक्का मारणं मला तर्कशुद्ध आणि अशास्त्रीय वाटायला लागलं. कारण तसं मानणं म्हणजे आयुष्याच्या आत्तापर्यंत तो मनुष्य गुन्हेच करत राहील असं त्याच्या भविष्याबद्दल आधीच पूर्वकथन करत होतं. अशा दृष्टिकोन ठेवणं म्हणजे त्याला सुधारण्याची संधीच नाकारल्यासारखं होतं. लैंगिक गुन्हेगाराकडे पाहण्याच्या प्रचलित दृष्टिकोनात बदल करण्याची तीव्र गरज मला भासायला लागली. माझे विचार व्यक्त करणारा द सायकोलॉजी ऑफ सेक्स ऑफेंडर्स नावाचा ग्रंथ लिहिण्याचं काम मी हातात घेतलं. गुन्हेगारांची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर राल्फ ब्रँकनेल यांचं नाव सहलेखक म्हणून लिहायचं मी होकार दिला. हे लिखाण जवळपास पूर्ण होत आलं होतं. परत एकदा नेल्सन स्टुअर्टने मला भेटायला बोलावलं. ते ज्या संस्थेचे कमिशनर होते त्या स्टेट डिपार्टमेंट ऑफ इन्स्टिट्यूट अँड एंजलिसमधलं प्रमुख मानसशास्त्राचं पद रिक्त झालं होतं. ही संस्था ट्रेंटॉला होती. अर्थातच स्वतःहून चालत आलेली संधी मी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. थोड्याच दिवसात मी ट्रेंटॉला रुजू झालो. करिअरचा असा उंचवणारा जाणारा आलेख निश्चितच सुखावला होता. मी करत असलेलं संशोधन हे त्याचं मुख्य कारण होतं. पण माझ्या संशोधनाचा मुख्य हेतू हा करिअर विकासाचा
व्हावा इतकाच मर्यादित नव्हता, तर सखोल संशोधन करण्याची आस मला लागली होती. संशोधन करत करत करिअरचा विकासही आपोआप साध्य झाला होता. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागले नव्हते. मला इथे करावं लागणारं काम हे मुख्यतः मानसोपचाराचं नव्हतं, तर वेगवेगळ्या संस्थांची तपासणी करणं, समाजाच्या मानसिक आरोग्य संवर्धनासाठी अनेक प्रकल्प आणि उपक्रम राबवणं, मानसिक आरोग्याच्या सामायिक धोरणाची योजना करणं, अशा अनेक कामाची जबाबदारी संपूर्ण विभागाचा प्रमुख म्हणून मानसशास्त्रज्ञ म्हणून माझ्यावर होती. मानसशास्त्रज्ञांनी समाजाच्या मानसिकतेचं भान अद्ययावत राखून मानसोपचारात योग्य ती सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक संशोधन प्रकल्प हाती घेतले पाहिजेत अशी माझी धारणा होती. हे संशोधन दिखाऊ नसून मूलगामी असावं आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा अशी कळकळ मला होती. याच कळकळीत अमेरिकन जनतेचे लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या मानसिक आरोग्याचं संवर्धन हाही येथे पडताळून पाहण्याचा एक नवीन स्वतंत्र प्रकल्प मी हाती घेतला. हा दृष्टिकोन तपासून पाहण्यासाठी 1 जानेवारी 1950 या दिवशी अमेरिकेत उपलब्ध असलेले सर्व मासिकं, वर्तमानपत्र, जनरल, चित्रपट, गाणी, रेडिओ, ज्यूर, चित्रवाणी, कार्यक्रम यातली माहिती त्यासाठी एकत्र केली. माहिती विश्लेषण या सामाजिक शास्त्रातील तंत्राचा वापर करून त्या माहितीचं सखोल विश्लेषण केलं. या विश्लेषणातून हाती गवसलेला निष्कर्ष असा होता की धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक शिकवणीतून लैंगिक सुचितेचा कितीही डांगोरा पिटला गेला असला तरीही प्रत्यक्षात चित्र फारच वेगळं होतं. जाहिराती, विनोद, मनोरंजनाचे कार्यक्रम, चित्रपट या सर्वांमधून लैंगिकतेला प्रचंड मागणी होती. इतर कुठल्याही विषयांपेक्षा लैंगिकतेशी संबंधित विषयांची सर्वात जास्त चलती होती. या पाहणीत आढळलं होतं की वर्तमानपत्र अथवा मानसिकतेतला एक वेळ मुख्य बातम्या वाचक वाचायची नाहीत, पण लैंगिकतेशी संबंधित बातम्या अथवा सदर मात्र आवर्जून वाचायची. एकूणच जनमानसात लैंगिकतेसंबंधी प्रचंड आकर्षण होतं. या आकर्षणाची तृप्ती करण्याकरता अनेक समाज विघातक मार्गही मोठ्या प्रमाणात फोफावले जात होते. वैयक्तिक व सामाजिक पातळीवर दांभिकपणाला पळवाटा शोधण्याला आणि खोटारडेपणाला चक्क उत्तेजन मिळत होतं. पाहणीतल्या या निष्कर्षाची मीमांसा करताना लैंगिकतेसंबंधी द केस ऑफ सेक्सुअल प्रॉमिस्क्युटी या पुस्तकाचं मी पूर्वी मांडलेलं सत्यच फिरून हाती गवसलं होतं. या मीमांसेत मी लिहिलं होतं, जोपर्यंत समाजात लैंगिकतेचा स्वीकार मोकळेपणाने केला जात नाही तोपर्यंत लैंगिकतेबद्दलचं हे छुपं आकर्षण कायम राहणार. धर्मांतांडाने लैंगिकतेवर कितीही कडक निर्बंध घातले तरी या कडक निर्बंधामुळे हे आकर्षण थांबणार नाही. उलट निर्बंध जितके कडक तितक्याच तीव्रतेने हे आकर्षण वाढीला लागून विकृत मार्गाने व्यक्त होण्याची जास्त शक्यता आहे. मानसिक आरोग्य संवर्धन करणारा लैंगिकतेबाबतचा निकोप दृष्टिकोन जोपासायला असेल तर लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यात पर्याय नाही. मी केलेली पाहणी, त्यातली माहिती आणि निष्कर्ष मिळून एक स्वतंत्र पुस्तक होईल इतकं साहित्य तयार झालं होतं. या पुस्तकातलं मी शीर्षक दिलं होतं द फोकलोर ऑफ सेक्स. अर्थातच या पुस्तकातला प्रकाशक मिळणंही तितकंच जिकिरीचं काम होतं. तरीही प्रकाशक शोधण्याकरता मी मागे न हटता प्रयत्न करण्यासाठी कंबर कसली होती. PhD पदवी, मुख्य प्रमुख मानसशास्त्रज्ञाचं पद आणि प्रकाशित झालेले इतर साहित्य यामुळे प्रकाशकाच्या नजरेत लेखक म्हणून माझं वजन पूर्वीपेक्षा वाढलं होतं. पण लैंगिक स्वातंत्र्याबाबतची माझी धीट मत प्रकाशकांच्या पचनी पडणं हे फारच अवघड कार्य होतं. अथक प्रयत्न करून अखेरीस डबल डे अँड कंपनी या प्रकाशकांनी पुस्तक प्रकाशनासाठी स्वीकारून ते प्रकाशितही केलं. प्रकाशकांसाठी वनवन भटकंती करून घेतलेल्या परिश्रमाचं फळ मला 12 वर्षांनी मिळालं होतं. इतकी वर्ष दाखवलेल्या चिकाटीमुळे कुठल्या ही अडचणीवर मात करण्याचं सामर्थ्य मला प्राप्त झालं होतं. 12 वर्षाच्या चिकाटीचा झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे माझ्या विकसित झालेल्या वैफल्य सहन करण्याची असामान्य क्षमता. ही क्षमता माझ्यात विकसित झाली नसती तर लहान सहान गोष्टींनाही मी स्वतःला अस्वस्थ करत राहिलो असतो आणि त्या अस्वस्थतेमध्येच इतका गुंफून पडलो असतो की विकासाची सगळी दारं मला बंद झाली असती. धन्यवाद.